नमस्कार, नऊच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सर्वप्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. राज्य सरकारच्या कर्जमाफीचा अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना फायदा नाही, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका. महानगरपालिकेनं नदीत मिसळणारं सांडपाणी रोखलं, यस न्यूजच्या वृत्ताची दखल. महापूर ही राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी करत शिरोळ तालुका पूरग्रस्त समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. कर्ज परतफेडीच्या नोटिसांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली होळी. आणि चला निर्भय बनूयाचा संदेश देत कोल्हापुरातील महिलांनी केलं नाईट वॉकचं नियोजन. Elixir Park, Kolhapur, an epitome of royalty, luxury and class. The time has come for Kolhapur to shine as one of India's most promising new cities. Poised to awe, Kolhapur is set to surpass all standards. And at the helm is Elixir Park, the latest project by Ajay Sinh Videsai Builders and Developers. Unique 2 BHK to 5 BHK luxurious apartments with world-class amenities. Located at the pulsating heart of the city, with the best construction quality, built to last eons, Kolhapur is the place to be. Elixir Park is the place to be. Welcome to Elixir Park, rise of a new city. S News मध्ये आपलं स्वागत. राज्य सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या फायद्याची नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीवर बोलताना या कर्जमाफीचा फायदा हा अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना होणार नसल्याचं सांगत कर्जमाफीवर टीका केली. विश्वासघातकी सरकारनं कर्जमाफीमध्ये विश्वासघात केलाय, अशी टीकाही फडणवीस यांनी केली. तर अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना होती. 95 लाख 94 लाख हेक्टरवर पूर्णपणे पीक गेल्यानंतर कर्ज परत करायची क्षमताच या शेतकऱ्यांमध्ये उरलेली नाही. अशा अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा फायदा मिळणार नाही. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शब्द दिला होता, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगतायत. काँग्रेस राष्ट्रवादीच्या जीवावर राज्यात सत्ता आणू, असा शब्द उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना दिला होता का? असा शब्द बाळासाहेबांना दिला असेल तर त्यांनी हा शब्द खपवून घेतला नसता, असं सांगतानाच मी पाहिलेले उद्धव ठाकरे हे नाहीत, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 रुपयांची मदत देण्याची मागणी करत आपण यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू, असा इशारा फडणवीस यांनी दिला. या कर्जमाफीचा फायदा कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार नसल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. या योजनेचा विचार केला तर याचा तसा फायदा कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्याला विशेष होणार नाही. नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भात फडणवीस यांनी केंद्र सरकारची पाठराखण केली. शिवसेनेच्या भाजपविरोधी आक्रमकतेबद्दल बोलताना केवळ बोलण्यात आक्रमकता नको, कृतीत हवी, असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला. पत्रकार बैठकीला माजी मंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार सुरेश हळवणकर, हिंदूराव शेळके, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, राहुल चिकोडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. बांधकाम कामगार नोंदणी आणि नूतनीकरणाबाबत पंचायत समिती प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करत लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेनं राधानगरी पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चाच्या वतीनं बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भातील निवेदन सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं.
राधानगरी पंचायत समितीचे उपसभापती रवीश पाटील, गटविकास अधिकारी शरद शिंदे आणि कक्ष अधिकारी आरजी ढालाईत यांच्यासमोर बांधकाम कामगारांच्या मागण्यांसंदर्भात लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली बाजू मांडली. ग्रामसेवकांपासून इतर अधिकाऱ्यांपर्यंत सर्वच जण बांधकाम कामगारांची नोंदणी आणि नूतनीकरणाची जबाबदारी टाळत असल्याचा आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला. शासनाच्या GR नुसार गटविकास अधिकाऱ्यांनीच नोंदणी करणं बंधनकारक असल्याचं लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीप सुतार यांनी सांगितलं. यावर कक्ष अधिकारी आरजी ढालाईत यांनी गेल्या वर्षभरात आपल्या कार्यालयाकडून 1000 कामगारांची नोंदणी झाली असून 1158 कामगारांच्या नोंदणीचं नूतनीकरण करण्यात आल्याचं सांगितलं. 400 कामगारांचे प्रस्ताव प्रलंबित असल्याचंही ढालाईत यांनी सांगितलं. तालुक्यात बांधकाम कामगारांची संख्या मोठी आहे. कामगारांच्या नोंदणीचं आणि नूतनीकरणाचं काम प्रलंबित आहे. अशा कामगारांना अपघात झाल्यास त्याला कोण जबाबदार असा प्रश्न जिल्हा सचिव शिवाजीराव मगदुम यांनी उपस्थित केला. GR नुसार गटविकास अधिकाऱ्यांनी कामगारांची नोंदणी करणं बंधनकारक असल्याचं सांगत गटविकास अधिकाऱ्यांनी चालढकल केली तर तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही मगदुम यांनी दिला. कोल्हापूर जिल्ह्यातल्या साधारण 1,00,000 बांधकाम कामगारांना वेटीस देण्याचं काम करत आहे. त्यांनी ताबडतोबीनं बांधकाम कामगारांचं काम सुरू करावं, अन्यथा या सगळ्या BDO'च्या विरोधामध्ये आम्हाला लाल बावटा बांधकाम कामगार संघटना म्हणून रस्त्यावर उतरून त्यांच्या विरोधात संघर्ष करावा लागेल. खवले मांजर तस्करी प्रकरणी वन विभागानं 3 अटक केली आहे. या संशयितांकडून दुर्मिळ असं खवले मांजर हस्तगत करण्यात आलंय. वन्य प्राण्यांची तस्करी करणारं मोठं रॅकेट कार्यरत असल्याचा संशयही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. खवले मांजराला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी किंमत मिळत असल्यानं त्याची तस्करी करण्यात येत होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून खवल्या मांजराची तस्करी होत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार गगनबावडा ST बस स्थानकाच्या परिसरात सापळा रचून संशयावरून 3 ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्याकडील चौकशीदरम्यान दुर्मिळ खवले मांजर आढळून आलं. या खवले मांजराला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी किंमत मिळत असल्यानं त्याची विक्री करण्यात येणार होती. मात्र त्यापूर्वीच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून ही कारवाई केली. वैभववाडी तालुक्यातील मांगवली इथल्या अनिकेत संसारे आणि नितीन रामाने तर सांगली जिल्ह्यातील इटकरी इथल्या रमेश खामकर या 3 तस्करांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयानं 6 पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती वनक्षेत्रपाल युवराज पाटील यांनी दिली आहे. संशयितांपैकी अनिकेत संसारे याच्याकडे गावठी बनावटीची एक बंदूक मिळवून आल्यानं ती जप्त करण्यात आली आहे. या 3 तस्करांकडून पोलिसांनी हस्तगत केलेल्या खवल्या मांजरांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुमारे 10,00,000 रुपये किंमत होत असल्याचं सांगण्यात आलंय. वनक्षेत्रपाल युवराज पाटील, वनपाल रॉकी देसा, एकनाथ पारदी, सागर पटकारे, प्रदीप भोसले, विजय डाके, महादेव मुळे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पन्हाळा तालुक्यातील माले इथं जनस्वराज्य शक्ती युवा संघटनेच्या वतीनं कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे स्मृतीचषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. 35 वजन गटात राष्ट्रसेवक तळसंदे तर 55 वजन गटात शाहू क्रीडा मंडळ सडोली या संघांनी विजेतेपद पटकावलं. विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. बापूसाहेब जमदाडे क्रीडानगरीमध्ये विद्युत प्रकाश झोतात ही स्पर्धा पार पडली. 55 वजन गटात सडोलीच्या शाहू क्रीडा मंडळ तर 35 वजन गटात तळसंदेच्या राष्ट्रसेवक मंडळानं विजेतेपद पटकावलं. 55 वजन गटात एड्रावच्या देवराज संघानं उपविजेतेपद पटकावलं तर कोडोलीच्या न्यू वारणाखोरा आणि वाठारच्या शिवाजी मंडळानं अनुक्रमे 3रा आणि 4था क्रमांक पटकावला. उत्कृष्ट चढाईपटू म्हणून एड्रावच्या देवराज संघाचा रोहित जुटाळ, उत्कृष्ट पकडमध्ये शाहू सडोलीचा दिग्विजय जमदाडे यांना सन्मानित करण्यात आलं. तर शाहूवाडीतील रुद्र संभाजी हा संघ आदर्श संघ ठरला. 35 वजन गटात शिरोलीतील शिवप्रेमी आणि कौलवच्या शिवमुद्रा या संघांनी 2रा आणि 3रा क्रमांक पटकावला. उत्कृष्ट चढाईपटू म्हणून या गटात शिरोलीच्या शिवप्रेमी संघाचा शुभम घुमक, उत्कृष्ट पकडमध्ये तळसंदेच्या राष्ट्रसेवक मंडळाचा प्रमोद गुरव यांना सन्मानित करण्यात आलं. तर या गटामध्ये SS स्पोर्ट्स माले हा संघ आदर्श संघ ठरला. बक्षीस वितरण समारंभामध्ये बोलताना युवा नेते विश्वेश कोरे यांनी मालेसारख्या ग्रामीण भागात कबड्डी स्पर्धेचं यशस्वी आयोजन करून ग्रामीण भागात कबड्डी रुजवणं आणि तरुणांना देशी खेळाकडे वळवण्याचा जनस्वराज्य शक्ती युवक संघटनेचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचं सांगितलं. या स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष भगवान पवार हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते तर कुबेर पाटील हे पंचप्रमुख होते.
दिलीप चव्हाण, मनोज मगदूम, युवराज गावडे, रमजान देसाई, संभाजी गावडे, अविनाश निकम, अभिजित पाटणे, धीरज ठाणेकर, रोहित ढाले यांनी पंच म्हणून काम पाहिलं. कुणाल शिंदे यांनी या स्पर्धेचं समालोचन केलं. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गावातील जय भवानी सहकार समूह, प्रबोधनकार सहकार समूह, बलभीम सहकार समूह यांनी तसंच गावातील सर्व तरुण मंडळांनी विशेष प्रयत्न केले. या बक्षीस वितरण समारंभाला जिल्हा परिषदेचे समाज कल्याण समिती सभापती विशांत महापुरे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी मोरे, पन्हाळा पंचायत समितीच्या सदस्य वैशाली पाटील, बापूसाहेब जमदाडे, जय भवानी सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन सचिन जमदाडे, पन्हाळगड एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष शिवलिंग कळंत्रे, ग्रामपंचायत सदस्य विद्याताई चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य संदेश कोडुलकर, विक्रम जमदाडे, शांती कन्स्ट्रक्शन्सचे पी आर पाटील, सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन्सचे अमोल पाटील, वारणा बँकेचे माजी संचालक वसंतराव सोळशे, बी ए पाटील, संभाजी पाटील, प्राध्यापक खंडेराव हिरवे, ज्योतिर्लिंग स्कूलच्या प्राचार्य एस एस कळंत्रे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, खेळाडू आणि ग्रामस्थ उपस्थित होते. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. तसंच एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. यापुढील बातम्या पाहूयात अल्पशा विश्रांतीनंतर. पाहत रहा एस न्यूज. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. महालक्ष्मी दिनदर्शिका जिथे जिथे साक्षात लक्ष्मी वसे तिथे. डी एन शिर्के यांची श्री महालक्ष्मी दिनदर्शिका सर्वत्र उपलब्ध. नारायणी नमोस्तुते. हे केवळ जाहिरातबाजीसाठीचे शब्द नाहीत. ही आहे वस्तुस्थिती, प्रत्यक्ष अनुभवानंतरची फलनिष्पत्ती. ट्रिपल एनर्जी लिनियर ऍक्सिलेटर विथ इमेज गायडेड रेडिएशन थेरपी, ब्रॅकेथेरपी मशीन यासह अत्याधुनिक तंत्राद्वारे कॅन्सरला समूळ नष्ट करणारी शस्त्रक्रिया आणि किमोथेरपी. जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानामुळे कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये आलेल्या रुग्णाला सर्वोत्तम आणि अचूक उपचार मिळतात. अत्याधुनिक तंत्र आणि डॉक्टर सूरज पवार, डॉक्टर रेश्मा पवार यांचं अनुभवी कौशल्य यांचा एकत्रित परिणाम म्हणून शरीराच्या कोणत्याही भागातील कॅन्सरशी सामना होऊ शकतो. गरज आहे तुम्ही जागरूक असण्याची, वेळेवर तपासणी आणि उपचार घेण्याची आणि सकारात्मक विचारांची. कॅन्सर विरुद्धच्या लढाईत सदैव अग्रेसर कोल्हापूर कॅन्सर सेंटर. चला कॅन्सर विरुद्ध एकत्र लढूया, आत्मविश्वासानं सामोरं जाऊया. अहो, सुमीचा फोन आलता. रविवारी जावे बापांनी ती आपल्याकडे पहिल्यांदाच राहिला येत आहे. अरे वा वा, काय त्यांना हे असं बाहेर पाठवणं कसं दिसल? आता तरी आपल्याला शौचालय बांधूनच घ्यायला पाहिजे. अरे बापरे, आता तो गवंडी शोधा, सिमेंट, वाळू, विटाणा हे सगळं झंझट कोण करणार, आणि तेही फक्त 4 दिवसात. अगं शक्य तरी ऐका ते. अहो, ज्यांच्यामुळे गावेच्या गावे हगणदारी मुक्त झाली त्या आविष्कार शौचालयाच्या ऑफिसला फक्त फोन करायचा आणि निवांत राहायचं. असं म्हणतेस? हा, मग आत्ताच फोन करतो. संपूर्ण काँक्रीटचे मजबूत टिकाऊ शौचालय फक्त एकाच दिवसात तयार. तसंच बाथरूम मुतारी ही उपलब्ध आहे आणि मुतारी शौचालय भाड्यानं सुद्धा मिळतील. संपर्क आविष्कार ग्रुप, नवीन वाशिनाका कोल्हापूर. फोन 98 22 99 55 99. मायेचा स्पर्श तू, प्रेमाचा बंध तू, आनंदाचा क्षण तू, आपुलकीचा धागा तू, नात्यांचा दृढ विण तू. फर्निचरच्या बाबतीत माझ्या स्मार्ट बायकोची स्मार्ट चॉईस. बाचोळकर फर्निचर्स घराला देई रूप नवे. स्वप्नांना देई पंख नवे, घराला देई रूप नवे. बाचोळकर फर्निचर्स मॉल. ब्रेक नंतर जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा उद्या पहिला विस्तार होण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात आज पहाटे भूकंपाची तीव्रता 2.8 रिश्टर स्केल. झारखंड मधील विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहंकारी राजकारणाला झारखंडच्या जनतेनं नाकारलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया. जयंती नाल्यातील सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याचं प्रजासत्ताक सामाजिक संस्थेनं निदर्शनाला आणून दिलं होतं. या संदर्भात एस न्यूजनं प्रसारित केलेल्या वृत्ताची दखल घेत महापालिका प्रशासनानं नदीत मिसळणारं सांडपाणी रोखलंय. प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडं सांडपाणी नदीमध्ये मिसळत असल्याबद्दल तक्रार केली होती. जयंती नाल्यावरील पंपिंग स्टेशन पूर्ण क्षमतेनं सुरू नसल्यानं हे प्रदूषित पाणी थेट नदीत मिसळत होतं. येस न्यूजनं या संदर्भात वृत्त प्रसारित केल्यानंतर महापालिकेनं याची दखल घेत पंपिंग स्टेशनमधील नादुरुस्त असलेले 2450 HP पंप रविवारी सायंकाळी 7:45 दुरुस्त करून सुरू केले. त्यामुळे आता जयंती नाल्यातून पंचगंगा नदीत थेट मिसळत असलेलं सांडपाणी पूर्णपणे बंद झालंय. हे पाणी STP प्रकल्पांकडे वळवण्यात आलंय. त्यामुळे आता काही प्रमाणात पंचगंगेचं प्रदूषण थांबलंय. रोजच्या धकाधकीतून निसर्गाच्या सानिध्यात निवांतपणा अनुभवण्याबरोबरच थ्रिल अनुभवण्याचा तुमचा विचार असेल तर शाहूवाडी तालुक्यातील आंबा इथलं कायरेड प्रेस्टिज हे डेस्टिनेशन तुमच्यासाठी योग्य आहे. कोल्हापूरपासून 60 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आंबा हिल स्टेशनमधील कायरेड प्रेस्टिज रिव्हरसाइड काउंटी मस्त आणि सुंदर रिसॉर्ट पर्यटकांना साद घालतंय. कायरेड प्रेस्टिजमध्ये प्रवेश करत असतानाच निसर्गरम्य परिसर तुमचं स्वागत करतो. दूरवर पसरलेल्या डोंगर रांगा, आजूबाजूला असलेलं जंगल, हिरवळ आणि अतिशय शांत मनमोहक परिसरात येऊन तुम्ही पटकन निवांतपणा अनुभवायला लागता. सुमारे 25 एकराच्या विस्तीर्ण परिसरात नदीला लागून असणारं हे रिसॉर्ट म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत नजाराच. अतिशय सुंदर प्रशस्त असं बांधकाम आणि सोबतीला फक्त शांतता यांचा मिलाफ इथं पाहायला मिळतो. जोरदार वारा आणि पक्ष्यांचे मंजूळ आवाज आपल्या दिमतीला इथं आहेतच. महत्त्वाचं म्हणजे निसर्गानं मुक्त उधळण केलेल्या हिरव्यागार परिसरामध्ये निसर्गाच्या अनुभूतीबरोबर थ्रिल अनुभवण्याची संधीसुद्धा आहे. थरारक आणि रोमांचक साहसी ॲक्टिव्हिटीज इथं अनुभवायला मिळतात. अशा ॲक्टिव्हिटीज असणारं पश्चिम महाराष्ट्रातलं हे एकमेव रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टच्या लगत असलेल्या नदीमध्ये सुद्धा बर्मा ब्रिज, झिपलाईन आणि कयाकिंगच्या माध्यमातून थरारक अनुभव घेता येतात. याशिवाय रिसॉर्टमध्ये नदीकाठीच असलेला प्रशस्त स्विमिंग पूल तुम्हाला रिलॅक्स करतो. आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी इथं इनडोअर आउटडोअर गेम्स खेळण्यासाठी विशेष मैदानही तयार केलं आहे. यामध्ये टर्फ क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन या गेम्सचा मनमुराद आनंद घेता येऊ शकतो. कॅरम, टेबल टेनिस, पत्ते, लुडो असे इनडोअर गेमही इथं उपलब्ध आहेत. रिसॉर्टच्या आजूबाजूला झाडी आहे आणि यामधील काही झाडांना झोपाळे बांधण्यात आलेत ज्यावर लहान मोठे सगळेच जण झुलण्याचा आनंद घेऊ शकतात. लहान मुलांना खेळण्यासाठी एक वेगळा एरिया देखील इथं विकसित करण्यात आलाय. रिसॉर्टमध्ये राहणाऱ्यांना या सर्व ॲक्टिव्हिटीज फ्रीमध्ये उपलब्ध आहेत. फक्त जंगल सफारीचा यामध्ये समावेश नाही. रिसॉर्टमध्ये पर्यटकांच्या सेवेसाठी मल्टी क्विझिन रेस्टॉरंट आणि बारही उपलब्ध आहे. इथल्या सगळ्या डिशेस अगदी स्वादिष्ट आहेत. सूट आणि एक्झिक्युटिव्ह अशा प्रकारच्या रूम इथं राहण्यासाठी उपलब्ध आहेत. इथला थरार अनुभवण्यासाठी जंगल सफारी आहेच. त्यासाठी या ठिकाणाहूनच सोय केली जाते. याद्वारे आपण जंगल सफारीसोबत आंबा परिसरातील अनेक सौंदर्य स्थळं पाहू शकतो. इथून जवळच प्रसिद्ध आंबाघाट, विशाळगड वाघजरा, गजापूर डॅम, मानोली डॅम असे अनेक निसर्गानं नटलेली सौंदर्य स्थळं आहेत. इथला रात्रीचा नजारा काही औरच असतो जो पर्यटकांना त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेतल्यानंच त्याचं महत्त्व कळेल. एकूणच शांतता आणि थरार यांचा एकत्रित अमर्याद आनंद घ्यायला तुम्ही उत्सुक असाल तर कायरेड प्रेस्टिज रिव्हरसाइड काउंटी हे तुमच्यासाठी एक उत्तम टुरिझम डेस्टिनेशन आहे. इथं एकदा येणारा पर्यटक वारंवार निश्चित येतो असा कायरेड प्रेस्टिज व्यवस्थापनाचा दावा आहे. शाहूवाडी तालुक्यातील तळवडे आंबा इथल्या कायरेड प्रेस्टिज रिव्हरसाइड काउंटीमध्ये राहण्यासाठी येणार असाल तर 023-29-26-47-80 त्याचबरोबर 93-07-28-46-16 या क्रमांकांवर अधिक संपर्क साधू शकता. त्याचबरोबर कायरेड प्रेस्टिज रिव्हरसाइड काउंटीच्या फेसबुक पेजला भेट देऊन या अनोख्या डेस्टिनेशनची तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता.
बुलढाणा जिल्ह्यातील घाटपुरी इथल्या अल्पवयीन दिव्यांग मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात अंध युवक मंचाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला. जिल्हा प्रशासनाला मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आलं. असहाय्य लोकांना बघून जिथं दयेचा पाझर फुटायला हवा तिथं कुणाची वासना उफाळून येत असेल तर अशा लोकांना नराधम म्हणणंही कमी पडेल. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील घाटपुरी या गावात अशीच एक घटना घडली. या गावातल्या दत्ता साठे आणि ज्ञानेश्वर तावडे या दोघा नराधमांनी 10 डिसेंबरला एका अल्पवयीन दिव्यांग मुलीवर तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत लैंगिक अत्याचार केले. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि या दोघा नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करत करवीर तालुक्यातील हंबरवाडी इथल्या अंध युवक मंचच्या विद्यार्थ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. बलात्कारांच्या विरोधात सरकारनं कठोर पावलं उचलावीत, पीडितेला जलदगतीनं न्याय द्यावा आणि दिव्यांग बंधू भगिनींचा समाजानं सन्मान राखावा अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. मोर्चामध्ये संजय ढेंगे, अजय वनकुद्रे, संतोष पाटील, सागर कुंभार, जया तायडी, आशा कांबळे, मंगल भगत, अर्चना ललगे, पूनम पुजारी यांच्यासह दिव्यांग विद्यार्थी सहभागी झाले होते. शिरोळ तालुक्यातील बचत गटांच्या महिलांनी विविध पतपुरवठा संस्थांकडून घेतलेलं कर्ज माफ करावं, महापुराला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करावी यासह विविध मागण्यांसाठी शिरोळ तालुका पूरग्रस्त समितीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी फायनान्स कंपन्या आणि बँकांकडून कर्ज वसुली संदर्भात आलेल्या नोटिशींची होळी करण्यात आली. शिरोळ तालुक्यातील बचत गटांमधील महिलांनी वेगवेगळ्या मायक्रो फायनान्स कंपन्या, बँका आणि पतसंस्थांकडून कर्ज घेतली आहेत. महापुरामुळे तालुक्यातील शेती, पशुधन आणि घरांचं मोठं नुकसान झालं. या नुकसानीमुळे घेतलेल्या कर्जांची परतफेड करणं या महिलांना शक्य होत नाही, त्यामुळे बचत गटांना दिलेली कर्ज माफ करावीत, त्याचबरोबर शिरोळ तालुक्यातील महापुराला राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करावं या मागण्यांसाठी आज हा भव्य मोर्चा काढण्यात आला. दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आल्यानंतर कंपन्या आणि बँकांकडून आलेल्या कर्ज परतफेडीच्या नोटिसांची मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच होळी केली. यानंतर विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना सादर करण्यात आलं. या मोर्चामध्ये शिरोळ तालुका पूरग्रस्त समितीचे अध्यक्ष दिगंबर सकट, कल्पना कोळी, सविता राजपूत, हजराभिषेक, रेखा गवंडी यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या दुर्गमानवाड इथल्या विठ्ठलाई मंदिर परिसरातील वस्त्यांमधून सांडपाण्याची निर्गत होत नाही. ग्रामस्थांनी याबाबत स्थानिक प्रशासनाकडे तक्रारी करूनही कार्यवाही होत नाही, यामुळे ग्रामस्थांनी आता आंदोलनाचा इशारा दिलाय. विठ्ठलाई देवी मंदिर परिसरातील गुरव समाज वसाहतीतून सांडपाणी निचरा करण्यासाठी गटारींची व्यवस्था नसल्यानं सांडपाणी तुंबून राहत आहे, यामुळे साथीचे रोग डोकं वर काढत आहेत. तीर्थस्थळाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्यानं त्यांना इथल्या दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. गुरव वसाहतीतील आनंद गुरव आणि सुभाष गुरव यांच्या दारामध्ये सांडपाण्याचं अक्षरशः तळ साचलंय. काही लोकांच्या घरातही सांडपाणी शिरत असल्यानं लोकांना विस्थापित व्हावं लागतंय. गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारी यांना या संदर्भात निवेदन देण्यात आलंय, परंतु अद्यापही त्यावर कार्यवाही झाली नसल्यानं ग्रामस्थांनी आता आंदोलनाचा इशारा दिलाय. ग्रामपंचायत दिली, बीडीओ ऑफिसला दिली, परत तुमच्या आरोग्य अधिकाऱ्यांना सगळ्या दिली, परत तहसीलदार मॅडमपर्यंत, आमदारापर्यंत सुद्धा आम्ही तोंडी आश्वासन दिली, मी तक्रार दिली, तर कुणीही जातींच्या सांडपाण्याच्या निवारणासाठी कुणीही जातींशी लक्ष घातलेलं नाही. या दुर्गंधीचा निजा फैलाव होऊन लोकांचा त्रास झाला, लोकांना अक्षरशः घरं सोडून लोक इथनं गेल्यात आणि कोण जातींच्या लक्ष घालून झालेलं आहे, तर ते लोकं लक्ष घालून लोक आरोग्याचा प्रश्न लवकर मार्गी लावावा. 1000 रुपये घेतले दवाखान्याला काय जीवन लावायचं नाही म्हणून 3 महिने या गोंधळात आम्ही आहे. आमची माणसं आजारी पडली, पंचायत विना, सरपंच विना, का ते मामदार विना, बीडी विना, आज इतकी पळून जातात. तेवढंच काय तोंडी करतात, असे काहीतरी करतात, तर ह्याच्याबरोबर ताबडतोड हे झालं तर ठीक. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या, तसंच एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. यापुढील बातम्या पाहूयात अल्पशा विश्रांतीनंतर. पाहत रहा एस न्यूज. कोल्हापूर शहरातील अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅन्सरवरील सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांपासून अत्याधुनिक रेडिएशन थेरपीसह सर्व उपचार आता एकाच छताखाली. मुंबई ते बेंगलोर दरम्यान उपलब्ध असलेलं एकमेव अत्याधुनिक लिनियर ॲक्सलरेटर ट्रूबीम STX मशीननी परिपूर्ण सेंटर, 4D CT स्कॅन, HD MLC,
6D काउच या आधुनिक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण रेडिएशन थेरपी युनिट, शिवाय मेंदूतील छोटे ट्यूमर यासाठी विना शस्त्रक्रिया स्टिरिओटॅक्टिक रेडिओसर्जरी उपचार देखील उपलब्ध. अत्याधुनिक ICU मध्ये तज्ज्ञ फिजिशियन्सच्या देखरेखीखाली उपचार. बाहेरून येणाऱ्या पेशंटना राहण्याची सोय संपूर्णपणे मोफत. पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना शासन योजनेअंतर्गत मोफत उपचार असणार शहरातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण कॅन्सर हॉस्पिटल ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूट, कदमवाडी रोड, भोसलेवाडी, कोल्हापूर. फोन 02132-68-61-61. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबुतीसाठी महालक्ष्मी TMT. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती महालक्ष्मी TMT. जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती. गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती. महालक्ष्मी TMT ISI गुणवत्तापूर्ण, अश्युरन्स ऑफ क्वालिटी, वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानाने तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स, महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स नाते अविरत जुळते. बाबा काय झालं? दुसरं काय, माझं जीव घेणं दुखणं मुळव्यात. कितीतरी औषध उपचार केले पण काय उपयोग नाही. आता ऑपरेशन शिवाय पर्यायच नाही. पण ऑपरेशन नंतर पुन्हा मुळव्याधीचा त्रास सुरू झाला तर? बाबा आता मुळव्याद, भगंदर, फिशर यांसारख्या रोगांसाठी ऑपरेशनची गरजच नाही. काय? हो, चला माझ्यासोबत. मुळव्याद आणि भगंदर तज्ञ डॉक्टर KP शर्मा यांच्या कोल्हापूर प्रॅक्टोलॉजी सेंटर मध्ये पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच लेसर सह अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मुळव्याद, भगंदर आणि फिशर यावर विना ऑपरेशन कायमस्वरूपी उपचार. मुळव्याधच्या जीवघेण्या वेदनांपासून मुक्ती देणार आणि जगण्याचा आनंद आणखी द्विगुणित करणार डॉक्टर KP शर्मा यांचे कोल्हापूर प्रॅक्टोलॉजी सेंटर, शर्मा हॉस्पिटल. आता बातमी आहे कोल्हापुरातील महिलांनी महिलांवरील अत्याचाराविरोधात राबवलेल्या अनोख्या उपक्रमाची. देशभरात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये होत असलेली वाढ चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर महिलांनीच आता निर्भय बनत पुढे यावं असा संदेश देत कोल्हापुरातील रणरागिणींनी 22 डिसेंबरच्या रात्री नाईट वॉक उपक्रम राबवला. सोशल वेलफेअरच्या अध्यक्षा प्रतिमा सतेज पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील महिलांनी या उपक्रमात सहभाग घेतला. आईच्या पोटातूनच असुरक्षितता अनुभवणारी ती घरात, घराबाहेर, दिवसा आणि रात्री अशी सतत असुरक्षितता अनुभवतीय. महिलांसंदर्भातील अशा असुरक्षिततेला समाजातील विकृती जबाबदार आहेच, पण या विकृतीचा सामना करण्याची ताकद आपल्यात नाही हा स्त्रियांमधील न्यूनगंड अशा विकृतांचं बळ वाढवतोय. अशा वातावरणात महिलांना चला निर्भय बनूया अशी साथ घालत राबवलेला नाईट वॉक हा उपक्रम वैशिष्ट्यपूर्ण ठरलाय. बिंदू चौकातून रात्री 11 वाजता सुरू झालेल्या या नाईट वॉकमधून महिलांनी त्यांच्यावर पेहरावापासून वेळेपर्यंत घातली जाणारी बंधनं झुगारली. समाजातला एक जबाबदार घटक म्हणून स्त्रीला तिचं स्वातंत्र्य उपभोगण्यामध्ये येणारे सर्व अडथळे आता आम्ही लाथाडत आहोत असा निर्धार करत महिलांनी निर्भयपणे आपलं आयुष्य जगावं असं आवाहन सोशल वेलफेअरच्या अध्यक्षा प्रतिमा सतेज पाटील यांनी केलं. आपल्यासाठी कुणी काय करेल याची वाट न बघता स्त्रियांनी सक्षम व्हावं असंही त्यांनी नमूद केलं. सीमा पाटील यांनी महिलांनी आपल्या मुलींवर विश्वास ठेवून त्यांना सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करावेत असा सल्ला दिला. आईसाहेब महाराज पुतळ्याजवळ या नाईट वॉकचा समारोप झाला. या नाईट वॉकमध्ये गौरी बेनाडीकर, गीता हसूरकर, शिवांजली पाटील, मेघा चोपडे यांच्यासह विविध क्षेत्रातील महिला सहभागी झाल्या होत्या. KSA साखळी फुटबॉल सामन्यात कोल्हापूर पोलीस संघानं संध्यामठ संघावर 4-0 अशा गोलफरकानं एकतर्फी विजय मिळवला, तर दुसऱ्या सामन्यात फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळानं पाटाकडील तालीम मंडळावर 1-0 अशा फरकानं मात केली. KSA लीग मधील आजच्या दुपारच्या सामन्यामध्ये कोल्हापूर पोलीस संघानं संध्यामठवर 4-0 अशा फरकानं मात केली. सामन्याच्या पूर्वार्धात ताहिद मालिदनं पहिला गोल नोंदवत कोल्हापूर पोलीस संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. संध्यामठला पूर्वार्धात या गोलची परतफेड करता आली नाही. उत्तरार्धात कोल्हापूर पोलीसनं आक्रमक चढाया केल्या. सागर भोसलेनं दुसरा गोल नोंदवला, ताहिद मालिदनं वैयक्तिक दुसरा आणि संघाचा तिसरा, आणि शेवटच्या काही मिनिटात पुन्हा एकदा ताहिदनं वैयक्तिक तिसरा आणि संघाचा चौथा गोल नोंदवत
संध्यामठवर 4-0 अशा मोठ्या फरकानं मात केली. संध्यामठचा आशिष पाटील, विराज साळुंखे, संदेश पाटील, स्वराज्य सरनाईक, कोल्हापूर पोलीस संघाचा महेश पाटील, सचिन गायकवाड, अल्ताप मुल्ला यांनी चांगल्या खेळाचं दर्शन घडवलं. सायंकाळच्या सत्रामध्ये पाटाकडील तालीम मंडळ अ आणि फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात चुरशीची लढत झाली. ही लढत पाहण्यासाठी फुटबॉल प्रेमींनी मोठी गर्दी केली होती. पूर्वार्धात दोन्ही संघांनी खोलवर चढाया केल्या. पाटाकडीलच्या प्रथमेश हेरेकरच्या पासवर ऋषिकेश मेथे पाटीलची सोपी संधी वाया गेली. त्यापाठोपाठ ओंकार जाधवला गोलची चालून आलेली संधी त्यानं वाया घालवली. फुलेवाडीच्या मायकल मिचेलनं मारलेला जोरदार फटका पाटाकडीलचा गोलरक्षक सैफ हाकीमनं उत्कृष्टरित्या रोखत प्रेक्षकांची दाद मिळवली. या सामन्याचा पूर्वार्ध गोल शून्य बरोबरीत संपला. उत्तरार्धात दोन्ही संघांकडून बचाव फळी भेदण्याचा आटोकाट प्रयत्न होत होता, परंतु गोल करण्यासाठी दोन्ही संघांना यश येत नव्हतं. प्रेक्षक गॅलरीतील दोन्ही संघांच्या समर्थकांकडून खेळाडूंना प्रोत्साहन दिलं जात होतं. रोहित मंडलिकच्या पासवर मायकल मिचेलनं गोलची सोपी संधी वाया घालवल्यानंतर फुलेवाडीला धक्का बसला. पुन्हा तशीच संधी मायकल मिचेलला चालून आली आणि या संधीचं सोनं करत त्यानं अप्रतिम गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. या आघाडीच्या जोरावरच फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळानं पाटाकडील तालीम मंडळावर मात केली. या सामन्याच्या पूर्वी आखलेली रणनीती आणि प्रत्यक्ष झालेला खेळ या संदर्भात दोन्ही संघांच्या प्रशिक्षकांनी दिलेल्या या प्रतिक्रिया. सगळ्या खेळाडूंना सांगितलेलं गेम प्लॅनिंग जे होतं तो गेम प्लॅनिंग आज ग्राउंडवर उपलब्ध करू शकले नाहीत खेळाडू. दुसरं महासंघाला आज नशिबाची साथ नव्हती, त्याच्यामुळं आज माझा संघाला पराभवाची चव चाखावी लागत आहे. जास्त करून आम्ही आमचा बेस्ट गोलकीपर त्याच्या जोरावर आम्ही आज मॅच जिंकलेली आहे. शेवटी एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. राज्य सरकारच्या कर्जमाफीचा अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना फायदा नाही, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका. महानगरपालिकेनं नदीत मिसळणारं सांडपाणी रोखलं, एस न्यूजच्या वृत्ताची दखल. महापूर ही राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी करत शिरोळ तालुका पूरग्रस्त समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. कर्ज परतफेडीच्या नोटिसांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली होळी. आणि चला निर्भय बनूयाचा संदेश देत कोल्हापुरातील महिलांनी केलं नाईट वॉकचं नियोजन. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. तसंच एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार. We'll be right back.